भवानी म्युझिक कंपनी आई येडेश्वरी देवीच्या भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण दर्शन करूया येडेश्वरी मंदिराचं. येडेश्वरी मंदिर औरंगाबाद सोलापूर महामार्गावर येरमाळा गावापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर बालाघाट पर्वतातल्या डोंगरात जवळजवळ 400 फूट उंचीवरती आहे. श्री येडेश्वरी तुळजा भवानीची धाकटी बहीण, तिचं हे निवासस्थान. येडेश्वरी मंदिराच्या चारही बाजूंना दिसतात ते डोंगर. येडेश्वरी तुझा डोंगर गे. भाटावरी गे गाव येरमाळ येडेश्वरी तुझा डोंगर. त्या डोंगरावर आम्मा नांदती जवळ भोळा शंकर ग ग ग ग माझे आम्मा तुग माझे येडू तुग माझे आम्मा तुग माझे येडू तुग. लावून डिकमळाल गज बजायत दरबार. घाटातल्या नागमोडी रस्त्यानं आपण मंदिरापर्यंत येतो. वरती येत असतानाच आपल्याला हा सुरेखसा कलश दृष्टीस पडतो, ज्यावरती विविध देवी देवतांची चित्र आहेत. असं म्हणतात की श्री तुळजा भवानीच्या दर्शनाला आलेल्या भक्ताची फेरी आई येडाईच्या दर्शनानंतरच पूर्ण होते. हजारो भाविक नेमानं या क्षेत्राला भेट देत असतात. इथं मोठी जत्रा भरते. जवळजवळ 200 पायऱ्या चढून आपण या मंदिरात येतो. तारी ग तुळी दिविला बरणपुराच पाताळ दह्या दुधाच नान बायला उदा फुलाचा बडी मारे ग ग ग ग माझे आम्मा. भक्त हो, येडेश्वरी देवी हे अत्यंत जागृत असं स्थान आहे. अनेक लोक इथे येतात, नवस बोलतात, नवस फेडतात. नवस बोलताना एक विशिष्ट पद्धत इथं पाळली जाते. या संपूर्ण डोंगराभोवती लोक दोऱ्यानं प्रदक्षिणा घालतात. जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरची ही प्रदक्षिणा होते. लोक देवीला साकडं घालतात आणि आई येडाईच्या कृपेची आशा मनात बाळगतात. दिन भाई तुम्ही कुंकुल्या आराच केलाय बसून घ्या. येडू खेळत आलिया तिला खुशाल खेळू द्या. येडू खेळत आलिया तिला खुशाल खेळू द्या. आराधीन बाई तुम्ही कुंकुल्या आराच केलाय बसून घ्या. येडू खेळत आलिया तिला खुशाल खेळू द्या. येडू खेळत आलिया तिला खुशाल खेळू द्या. हा
आलिया तिला खुशाल खेळू द्या खेळू द्या येडू खेळत आलिया तिला खुशाल खेळू द्या खेळू द्या येडू खेळत आलिया तिला खुशाल खेळू द्या इथं नवस फेडण्यासाठी भाविक परड्यांमधून पिठामिठाचा नैवेद्य देवीला अर्पण करताना दिसतात. या प्रांगणामध्ये अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हे आहे महादेव मंदिर. श्री येडेश्वरी देवीच्या डोंगर परिसरामध्ये उजव्या बाजूला हे मंदिर आपल्याला दिसतं. छबिण्याच्या वेळेला महादेवाची पूजा केली जाते आणि हे आहे भैरवनाथ मंदिर. येडेश्वरी देवीच्या मंदिराच्या पाठीमागे हे मंदिर आपल्याला दिसतं. तू माझ्याशी लग्न कर म्हणून देवीच्या मागे थांबलेल्या भैरवनाथाचं हे मंदिर. ज्या वेळेस आपण मंदिरात प्रवेश करतो तर प्रथम उजव्या बाजूला दृष्टीस पडतं ते हे गणेश मंदिर. छबिनाच्या वेळेला इथं मोठी पूजा असते. आणि डोंगरावर उजव्या बाजूला हे आहे नरसिंह मंदिर. इथून पुढे गेल्यानंतर देवीच्या उजव्या बाजूला आपल्याला दिसते ती जानाई देवी. हे जानाई देवीचं मंदिर. ही देवीची मानलेली बहीण. मंदिराच्या प्रांगणात आपल्याला दत्तकल्लोळ दिसतं. या पाण्याचा वापर देवीच्या पूजेसाठी केला जातो. या पाण्यानं त्वचारोग बरे होतात. भाविक इथं स्नान करतात आणि मग मंदिरात जातात. याच्या जवळच हे आहे दत्त मंदिर. हे आहे सतीस्थल.
या स्थानाचं नाव आहे डिकमळ. डिकमळ ही सीतेच्या स्नानाची न्हाणी आहे. हा आहे विसावा कट्टा. हे आहे श्री गोकुळकोंड. प्रत्यक्ष येडेश्वरी माता देवीची मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे. देवीचं सजवलेलं हे मुखकमल भक्तगणांना एक वेगळाच आनंद देतं. या इथंच समोर आपल्याला दिसतो तो परशुरामाचा मुखवटा. याच मंदिराच्या प्रांगणात हा मोठा नगारा आपल्याला दिसतो. हा वाजवण्याची परवानगी फक्त गुरव समाजाच्या व्यक्तींना आहे. येडाई देवी भक्तांनो, चला तर आता आपण या शेजारतीमध्ये सामील होऊयात. ज्योती माय स्वयंभू प्रकाश ईश्वरी श्रीकारी तुम्ही केला रेवास सज्योती सज्योती माय स्वयंभू प्रकाश उजळीता पूर्ण पूर्ण रचिले मानस उन्मती सी ध्याना माय नितही उलास उजळीता पूर्ण पूर्ण रचिले मानस उन्मती सी ध्याना माय नितही उल्लास जय जय विजय देवी माय माता येडो सरी दर्शनी तुझे मात्र दूरी ताप
मात्र दूरी तापहारी मात्र दूरी तापहारी रंगकवी प्रसाद माय समरणी आरती आरती दासा। या शेजारतीनंतर मंदिराच्या प्रांगणातील जी छोटी छोटी मंदिरं आहेत या सगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा आरती होते। मल्लारीच्या मागे माय भार्या बृहस्पती देई मजला ही विप्रांती जय देवी जय देवी माय माता येडो सरी दर्शनी तुझे मात्र दूरी तापहारी मात्र दूरी तापहारी आणि यानंतर आपण परत मंदिरात येतो। यडेश्वरी देवी भक्तांनो, श्री यडेश्वरीच्या कृपेनं आपलं जीवन समृद्ध होवो हीच आमची सदिच्छा।
जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळतिया फुगडी, जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळतिया फुगडी. माऊली साऱ्या भक्तांना पावली, माझी येडाई माऊली साऱ्या भक्तांना पावली. घाट उतरून खाली आली, घाट उतरून खाली आली, तिजी पालखी सजवली, तिजी पालखी सजवली. माझी येडाई छबीन जाई गुरवरा बुळ झाडी, माझी येडाई छबीन जाई गुरवरा बुळ झाडी. जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळती या फुगडी, जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळती या फुगडी. या चैताच्या उन्हात येडू बसली या वनात, या चैताच्या उन्हात येडू बसली या वनात. पाणी दत्तू बचलवनात, पाणी दत्तू बचलवनात, आली पालखी वाजत, आली पालखी वाजत. हातात परडी गळ्यात माळ, माळाला शुभती कवडी, हातात परडी गळ्यात माळ, माळाला शुभती कवडी. जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळती या फुगडी, जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळती या फुगडी. बाईची पालखी येती झांज ढोलकी वाजती, येळा बाईची पालखी येती झांज ढोलकी वाजती. भक्त भाविक नाचती, भक्त भाविक नाचती, चुना आराधीन वेचती, चुना आराधीन वेचती. चला की जाऊ समोर लावू कापराची वडी, चला की जाऊ समोर लावू कापराची वडी. जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळती या फुगडी, जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळती या फुगडी. सांगू मी येडू चगुन येडू नवरत्नाची खान, किती सांगू मी येडू चगुन येडू नवरत्नाची खान. चला डोंगरी आनंदान, चला डोंगरी आनंदान, घेऊ येडूच दर्शन, घेऊ येडूच दर्शन. येडाई माऊली धावत आली भक्तांची आवडी, येडाई माऊली धावत आली भक्तांची आवडी. जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळती या फुगडी, जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळती या फुगडी. भक्तावरती छाया धरती येडू बाबन खोळी, भक्तावरती छाया धरती येडू बाबन खोळी. जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळती या फुगडी, जरा संबळ वाजवा घडोघडी येडू खेळती या फुगडी.
आली आली हो गोंधळाला गोंधळाला आईया तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई फाटकी घोंगडी हा काठीच्या कुडाची माझी साधी झोपडी हा बसया नव्हती घरात फाटकी घोंगडी हा गुमान भुईवर बसली रे तुळजा भवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आईया तुझा भवानी माझी श्री क्षेत्र तुळजापूरला असलेली श्री तुळजा भवानी देवीची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे. मूर्तीची उंची 3 फूट आहे. अष्टभुजा देवी महिषासुर मर्दिनी सिंहासनावर उभी आहे. मस्तकावरच्या मुकुटाखालून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. मुकुटावर सयाने लिंग आहे. देवी अष्टभुजा आहे. 8 हातात त्रिशूल, बिछवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी अशी 8 आयुधं आहेत. पाठीवर बाणाचा भाता आहे. देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगांना चंद्र सूर्य आहेत. देवीचा उजवा पाय महिषासुर राक्षसावर, त्याच्या उजवीकडे सिंह आणि त्याखाली मार्कंडेय ऋषी आहेत. देवीचा डावा पाय जमिनीवर असून 2 पायांमध्ये तुटलेलं महिष मस्तक आहे. देवीच्या डाव्या बाजूला अनुभूती आहे. अर्थात देवीच्या शृंगारामुळे देवीचे 8 हात, त्या हातातील आयुध आपल्या नजरेस पडत नाहीत. Oh,
भारी तुझ विण संसारी अनाथ नाथी अंबी करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी त्रिभुवन भुवनी पाता जायचे नाही चारे शमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडले प्रवाही ते तू भक्ता लागे पाव सिलवलाही प्रसन्न बदने प्रसन्न होसी पासून सोडी थोडी भव पाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहरि तल्लीन झाला पद पंकज लेशा जय देवी जय देवी
आदिशक्तीपीठ श्री क्षेत्र तुळजापूरच्या या दर्शनानं आणि आई जगदंबेच्या कृपेनं आपणा सर्व देवी भक्तांचं आयुष्य सफल हो, ही सदिच्छा।